उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची पत्रकार परिषद सुरू आहे, थेट जाऊया तिथे, मंडळींपर्यंत पोहोचावा यासाठी आज या पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे. आपल्याला माहित आहे की एकूण 2,00,000 विद्यार्थी हे अंतिम वर्षाच्या ऑनलाईन परीक्षेला बसणार आहेत. एकूण 2,50,000 विद्यार्थ्यांची परीक्षा आहे. 2,50,000 विद्यार्थ्यांपैकी 2,00,000 विद्यार्थी हे ऑनलाईन परीक्षा देतील. उरलेले 50,000 विद्यार्थी ते ऑफलाईन परीक्षा देतील. हा आकडा थोडा पाठीपुढे होऊ शकतो, पण आजचा जो आढावा घेतलेला आहे त्याच्यातली आकडेवारी आहे. ऑनलाईनमध्ये कुठचीही तांत्रिक अडचण येणार नाही याची दक्षता विद्यापीठानं घेतलेली आहे. आणि ऑफलाईन 50,000 विद्यार्थ्यांच्या ज्या एक्झाम घ्यायच्या आहेत त्या विद्यापीठाच्या अंतर्गत येणारे जे 3 जिल्हे आहेत त्यांच्या 113 सेंटर्सवर ही ऑफलाईन एक्झाम होणार आहे. या ऑफलाईन एक्झामच्या संदर्भातच कमिशनर ऑफिस असेल, तिन्ही जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असतील, तिन्ही जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक असतील, यांचं सहकार्य विद्यापीठाला लागणार आहे. आणि तोच समन्वय साधण्यासाठी आज या विद्यापीठाच्या आढावा बैठकीसाठी मी उपस्थित आहे. महत्त्वाची गोष्ट अशी की जी 50,000 विद्यार्थी ऑफलाईन परीक्षा देणार आहेत ते ज्या ठिकाणी ज्या सेंटर्सवर ऑफलाईन एक्झाम देणार आहे तिथली सॅनिटायझिंग सिस्टीम, तिथं थर्मल स्कॅनर असेल, त्याच्यानंतर बाकीच्या कोविडचे प्रोटोकॉल्स असतील हे कशा पद्धतीनं पाळले गेले पाहिजे त्याच्यावर देखील आज आमची चर्चा झाली. आणि ग्रामीण भागातली ही यंत्रणा जिल्हा परिषद सीओनी हाताळावी आणि महानगरपालिकेतली यंत्रणा म्युन्सिपल कमिशनरनं हाताळावी असे निर्णय आजच्या बैठकीमध्ये आमचे झाले. आणि तशा पद्धतीचं पत्र कमिशनर ऑफिसमधनं आज तात्काळ जाईल. पूर्ण महाराष्ट्रामध्ये डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट लागू असल्यामुळं ऑफलाईन परीक्षा ज्या घ्यायच्या आहेत 12 तारखेपासून त्या परीक्षा घेत असताना डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी जी जिल्ह्याची आहे त्याची देखील परवानगी आवश्यक आहे. आणि ती तातडीनं देण्याच्या सूचना तिन्ही जिल्हाधिकाऱ्यांना आज मी कमिशनर ऑफिसद्वारे केलेल्या आहेत. पुणे विद्यापीठाच्या बाबतीमध्ये सराव प्रश्नांचा जो एक प्रश्न विद्यार्थ्यांच्या समोर निर्माण झालेला होता त्या संदर्भात मी माहिती घेतल्यानंतर मला असं कळलं की 8 तारखेपासून हे सराव प्रश्न विद्यार्थ्यांना द्यायला सुरुवात होणार आहे आणि मॉक टेस्ट देखील घेतली जाणार आहे. त्याच्यामुळं जे 2,00,000 विद्यार्थी ऑनलाईन एक्झाम देणार आहेत त्यांना कुठची अडचण येऊ नये, त्यांना त्या सिस्टीममधली सुलभता यावी यासाठी 8 तारखेपासून एक्झाम देखील मॉक टेस्ट देखील सुरू होत आहेत आणि याचे सराव प्रश्न देखील विद्यापीठ 8 तारखेपासून अपलोड करणार आहे. दिव्यांग विद्यार्थी जे आहेत 571 दिव्यांग विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांची देखील आरोग्याच्या दृष्टीनं काळजी विद्यापीठानं घेतलेली आहे, त्या त्या महाविद्यालयानं घेतलेली आहे. प्रत्येक जिल्ह्याचे नोडल ऑफिसर्स म्हणून त्या जिल्ह्यातल्या मोठ्या कॉलेजचे प्राचार्य हे नोडल ऑफिसर्स म्हणून नेमलेले आहेत, त्याची नावं आपल्याला विद्यापीठाकडनं दिली जातील. 20 मिनिटं वेळ वाढवून देतो दिव्यांग विद्यार्थी आणि दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आपण 20 मिनिटाचा वेळ हा वाढवून दिलेला आहे. परीक्षांचं स्वरूप आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की MCQ पद्धतीनं परीक्षा घेतली जाणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची की तांत्रिकदृष्ट्या एखाद्याची जर परीक्षा राहिली तर कुठच्याही विद्यार्थ्याची परीक्षा राहणार नाही ह्याची तजवीज देखील विद्यापीठानं घेतलेली आहे. प्रत्येक विद्यार्थ्याची परीक्षा होईपर्यंत परीक्षा चालू राहतील असं विद्यापीठानं आज मला सांगितलेलं आहे. दुर्दैवानं काही विद्यार्थी जर नापास झाले तर आपल्याला माहीत असेल की नापास झालेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा ही 6 महिन्यानंतर व्हायची, तर ती परीक्षा देखील पुढच्या काही दिवसामध्ये घेण्याचा निर्णय महाराष्ट्रातल्या सगळ्याच विद्यापीठांनी घेतलेला आहे. तक्रार निवारण केंद्र देखील पुणे विद्यापीठानं सुरू केलेलं आहे. मला असं वाटतं की पुणे विद्यापीठानं जी केलेली तयारी आहे सगळ्या महाविद्यालयांना सगळ्या आमच्या डिपार्टमेंटच्या लोकांना बरोबर घेऊन जी तयारी केलेली आहे त्याच्यातनं अतिशय चांगल्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना परीक्षांच्या दृष्टीनं न्याय मिळेल असं एक चित्र आजच्या आढावा बैठकीत निर्माण झालेलं आहे. आमचे संचालक देखील इथे आलेले आहेत, त्यांनी देखील त्याचा आढावा घेतलेला आहे. आणि या सगळ्या विद्यापीठाच्या कामामध्ये प्रशासनाचा देखील सहभाग राहावा अशा सूचना देखील मी प्रशासनाला केल्या आहेत. जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असतील, सिटीचे CP असतील, त्यांची देखील माझी भेट झालेली आहे. त्याच्यानंतर
ग्रामीणचे SP आहेत त्यांची देखील भेट झालेली आहे. सगळ्यांनी विद्यापीठाच्या परीक्षांसाठी सहकार्य करतो असं ठामपणानं सांगितलं आहे आणि म्हणून विद्यार्थ्यांनी कुठचीही मनात शंका ठेवण्याची आवश्यकता नाही. अतिशय चांगल्या पद्धतीनं पुणे विद्यापीठाच्या परीक्षा पार पडल्या. हां, दुसरं एक सांगितलं की विद्यापीठ आणि प्रशासन याच्यासाठी एक समन्वय कक्ष स्थापन करावा अशा पद्धतीच्या सूचना मी केल्या आणि त्याची अंमलबजावणी देखील तातडीनं विद्यापीठ करणार. नाही, कोऑर्डिनेशनसाठी प्रशासनाकडे जाऊन ज्या परवानग्या आहेत किंवा प्रशासनाचं जे काही सहकार्य आपल्याला विद्यापीठाला लागणार आहे त्याच्यासाठी परीक्षा होईपर्यंत समन्वय त्यांच्यामध्ये राहावा यासाठी नोडल ऑफिसर नेमून हा समन्वय ठेवण्यासाठी हा कक्ष आहे. कालच ग्रंथालयाच्या संदर्भातलं माझं आणि आमचे जे SES आहेत राजीव जलोटा त्यांच्याशी माझी बैठक झालेली आहे. येत्या काही दिवसामध्ये ग्रंथालय सुरू करण्यासाठी देखील आम्ही प्रयत्न करतोय आणि ग्रंथालय काही दिवसामध्ये सुरू होते. बोला बोला. माझं याबाबतीतलं म्हणणं काय होतं आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि मी ते सुप्रीम कोर्टापर्यंत मांडलं. माझं तर म्हणणं होतं की कोविडची परिस्थिती ही महाराष्ट्रामध्ये एवढी पसरत असताना विद्यार्थ्यांना मानसिक दडपणाखाली परीक्षा द्यायला लावू नये. महाराष्ट्रामध्ये सेमिस्टर पद्धत असल्यामुळं त्यांना कॅरी फॉरवर्ड करावं, त्यांना पदवी द्यावी आणि ज्यांना आवश्यक परीक्षा द्यावी असे वाटते त्याची परीक्षा कोविडनंतर घ्यावी ही माझी त्यावेळीची पण भूमिका होती. आजही मला जरी विचारलं तरी माझी भूमिका ही आहे. परंतु सुप्रीम कोर्टानं निर्णय दिल्यानंतर शेवटी लोकशाहीमध्ये न्यायालयाचा आदर करणं ही आमची सगळ्यांची जबाबदारी आहे आणि न्यायालयानं एकदा निर्णय दिल्यानंतर त्याच्यावर डिस्कस करणं हे योग्य नसल्यामुळं ह्या परीक्षा घ्यायचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. न्यायालयाचा आदर करून सन्मान करून ह्या आम्ही परीक्षा घेतो आहे. मला असं वाटतं की UGC जर आम्हाला सांगितलं असतं की तुम्ही मे महिन्यापर्यंत परीक्षा घेऊ शकता तर आम्ही मे महिन्यापर्यंत पण घेतल्या असत्या. परंतु UGC देखील 31 ऑक्टोबरपर्यंत परीक्षा घेण्यासाठी आम्हाला मुदतवाढ मागावी लागली. त्याच्यासाठी डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीची मीटिंग घ्यावी लागली आणि UGC दिलेल्या गाईडलाईनप्रमाणे या आम्हाला 31 तारखेपर्यंत एक्झाम पूर्ण कराव्या लागल्या. काही अडचण नाही. ऑनलाईन असलेल्या लोकांना जरी ऑफलाईन द्यायची असेल आणि ऑफलाईनच्या लोकांना जरी ऑनलाईन द्यायची असेल तर त्यांना ती मुभा दिली जाईल. मला सांगताना आनंद होतोय की गोंडवाना विद्यापीठ असेल, रामटेक विद्यापीठ असेल, नागपूर विद्यापीठ असेल, अमरावती असेल, त्या सगळ्या विद्यापीठांचा मी दौरा केला. गोंडवाना विद्यापीठाची देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं एक्झाम सुरू झालेली आहे. काही टेक्निकलीदृष्ट्या प्रॉब्लेम्स जे होते ते टेक्निकली काही लोक जर परीक्षा देऊ शकले नसले तर त्यांची परीक्षा परत घेण्याची देखील मुभा आहे आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे पुणे युनिव्हर्सिटी पुरतं नाही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कुठच्याही विद्यार्थ्याची परीक्षा ही राहू नये यासाठी विद्यापीठ प्रयत्न करणार आहे आणि एकाही विद्यार्थ्याचं परीक्षा झाली नाही म्हणून नुकसान होणार नाही. एक आपल्या लक्षात आलं असेल की जगामध्ये म्हणजे नुसतं महाराष्ट्रामध्ये नाही जगामध्ये अकॅडमिक इयर जे आहे ते पुढे गेलेलं आहे. परदेशामध्ये तर जानेवारीपासून सुरू करणार असं काही मंडळींनी सांगितलेलं आहे. काही मंडळींनी कॉलेजेस सुरू केलेली होती ती बंद करावी लागलेली आहे. त्याच्यामुळे 1-2 महिने अकॅडमिक इयर पुढे गेलं तर विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही ही देखील आम्ही तजवीज केलेली आहे. CET उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची पत्रकार परिषद होती. काही महत्वाचे मुद्दे त्यांनी या पत्रकार परिषदेत स्पष्ट केलेले. खरं तर याच विषयाला घेऊन आज News18 लोकमत मोहीम राबवते सरकारची परीक्षा. तांत्रिक दृष्ट्या जर अडचण आली तर
पुन्हा त्या विद्यार्थ्याची परीक्षा घेतली जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. तक्रार निवारण केंद्र जी आहेत ती वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये सुरू करण्यात आलेली आहे आणि असे बरेच मुद्दे त्यांनी आपल्या बोलण्यातनं स्पष्ट केलेत. अधिक बोलणार आहोत पण वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.